डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे रेवदंडा अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकताच अत्यंत प्रतिष्ठेचा समाजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पोलादपूर येथील श्री सदस्यांनी आनंदोत्सव साजरा केला पोलादपूर परिसरातील श्री सदस्यांनी एकत्र येऊन पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा चौक तसेच गोल्डन पॅलेस परिसर यासह हो शहरातील थे विविध ठिकाणी डॉसाहेब धर्माधिकारी यांच्या अभिनंदनाचे फलक लावून तसेच फटाक्याची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला यावेळी श्री सदस्यांनी आतिषबाजी झाल्यानंतर संबंधित परिसरातील फटाके राख इत्यादी कचरा गोळा करून परिसराची साफसफाई देखील त्वरित केली श्री सदस्यांनी आनंदोत्सव साजरा करतानाच दाखवलेले सामाजिक स्वच्छता आणि पर्यावरण विषयक भान आणि जाणीव आणि त्यातून जपलेले डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची उज्ज्वल समाजसेवेची परंपरा याबद्दल परिसरातील नागरिकांनी श्री सदस्यांचे विशेष कौतुक करून डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचे विशेष अभिनंदन केले न्यूज मराठीसाठी उपसंपादक संदीप जाबडे पोलादपूर बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता विस्टा न्यूज मराठी तुमच्या हक्काचा चॅनल